मी आता पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातली मी भूमिका मांडत असताना मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवारच असल्याचे जे कागदपत्र माझ्या हाताला लागले होते ते वास्तव असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तो राग अनावर झाला नाही. आज आमचा शिवजयंती आठ सिंगापूरच्या माहिती देण्याचा कार्यक्रम होता, तो कार्यक्रमही ह्या लोकांनी उधळून लावला आणि त्याच्यानंतर मी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पत्रकार भवन पुणे या ठिकाणी माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे. मी असं समजतो की हा हल्ला शिव कौले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या गुंडांनी करून आज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा खून केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नयेत याच्यासाठीचा केलेला त्यांनी माझ्यावरती हा हल्ला आहे. आणि या संदर्भात माझ्या प्रोटेक्शनला पोलीस असताना एक कर्मचारी माझ्यासोबत होता कांबळे नावाचा, त्या माणसानी जीवाम आलेसारखं आज काम केलं आणि त्यांनी एकट्याने माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्या कर्मचाऱ्याच्या सुद्धा जीवाला धोका होता, माझ्याही जीवाला धोका होता. आणि एक प्रकारे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, संबंधित लोकांवरती ताबडतोब गुन्हे दाखल करण्याची मी मागणी करतो आणि हा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला आहे, हा पोलिसांवरचा हल्ला आहे आणि हा कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करणारा सुद्धा हल्ला आहे. आणि म्हणून या संदर्भात जेवढे कोणी लोक दोषी असतील लक्षात घ्या, मी माझ्या व्यक्तिगत गोष्टीसाठी भांडत नव्हतो, मराठा आरक्षणासंदर्भातला हा विषय होता आणि 5 कोटी मराठ्यांवरचा हा हल्ला आहे असं सगळ्यांनी समजायला हरकत नाही. पुढील गोष्टी मी आपल्याशी संवाद करेन, मी सीपी ऑफिसला पण जातोय आणि या संदर्भात कायदेशीर कारवाई आपण करणार आहे आणि मी या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नाही. यासाठी पहिले FIR मध्ये नाव हे शरद पवारांचं असणार आहे आणि दुसरं नाव रोहित पवारांचं असणार आहे आणि या दोघांची आमदारकी खासदारकी कॅन्सल करण्यासाठी मी प्रचंड मोठं पाऊल उचलणार आहे. आणि हा गुंडागर्दीचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही. जिजाऊंच्या वंशजावरती आणि शिवरायांच्या चरित्रकारावरती हा हल्ला म्हणजे या महाराष्ट्रातील तमाम लोकांवरचा हा हल्ला आहे आणि 5 कोटी मराठ्यांनो तुम्ही याचा आता विचार करायला पाहिजे की जे मारेकरी होते आरक्षणाचे ते उघडं पडल्यामुळे आज त्यांनी कागदाचं उत्तर कागदाने देण्याऐवजी विचाराचं उत्तर विचाराने देण्याऐवजी हातामध्ये लाठ्याकाठ्या घेणं आणि शस्त्रासह माझ्यावरती हल्ला करणं हा गंभीर अपराध आहे, हा विचाराचा खून आहे, शाहू फुले आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा खून आहे आणि पोलिसांवर सुद्धा हा अटॅक झालेला आहे, त्याच्यामुळे याच्यावरती कायदेशीर कारवाई ताबडतोब गृहमंत्र्यांनी केली पाहिजे असं मला वाटतं आणि ताबडतोब मी उद्या परवा केंद्रीय गृहमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहे आणि याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ह्या राष्ट्रवादीच्या गुंड लोकांवरती आणि त्यांच्या म्होरक्यांवरती सुद्धा कडक कारवाईची अपेक्षा आम्ही करतो. बाकी सगळे आपण 5 कोटी लोक माझ्या पाठीशी आहात हे मला कल्पना आहे. आपण सगळ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था न बिघडून देता याचं चोख कायदेशीर उत्तर दिलं पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या भ्याड हल्ल्याला मी घाबरणार नाही मित्रांनो, जे औरंगजेबाला आणि त्याच्या 7 लाख फौजेला आपण नमलो नाही ते अशा भ्याड गुंडांना आपण दमणार नाही, थांबणार नाही आणि हा अन्यायाविरुद्धचा लढा चालूच राहील एवढंच सांगतो. पुढील प्रक्रिया मी तुमच्याशी थोड्या वेळानंतर बोलेल असं मला वाटतं आणि हा लोकशाहीवरचा हल्ला विचारांवरचा हल्ला आणि पोलिसांवरचा हल्ला आहे आणि 5 कोटी मराठ्यांच्या या श्रद्धेवरती तो हल्ला आहे असं मी समजतो आणि याचं उत्तर शरद पवारांनी द्यायचं आहे आणि याचं उत्तर रोहित पवारांनी द्यायचं आहे आणि या संदर्भात मी कडक कारवाईची अपेक्षा तर करतोच करतो परंतु या संदर्भामध्ये मी आमरण उपोषणाला पण बसेल आणि या संदर्भामध्ये मी केंद्रीय गृहमंत्र्यांना पण भेटणार आहे आणि पुढची कडक कारवाईची मला अपेक्षा आहे.